असून महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर दुर्ग संवर्धनाचे कार्य संस्थापक श्री गोदम गुंडे यांच्या मार्गदर्शनाने करत आहे. आजवर 600 अधिक दुर्ग संवर्धन मोहिमा या महाराष्ट्रातील विविध तालुक्यातील किल्ल्यांवर राबविण्यात आल्या आहे. आपल्या विभागातील गोरखगड हा प्राचीन इतिहासाची साक्ष देत उभा आहे. सह्याद्री प्रतिष्ठानचे अजिंक्य हरड, नरेश विशे, राम भांडे, महेश गोल्ले, प्रताप गोडांबे, प्रकाश व्यापारी व सदेश सिंगोळे यांनी दुर्ग संवर्धन मोहिमेचे नियोजन केले. मोहिमे दरम्यान गडावर जाणाऱ्या वाटेवर दिशादर्शक लावण्यात आले, गडावर वास्तुदर्शक लावण्यात आले, गडावर सूचना फलक लावण्यात आला, गडावरील प्लास्टिक कचरा उचलण्यात आला, पाण्याच्या 6 टाक्यांमधील कचरा, गवत, शेवाळ काढण्यात आले, गडावरील 3 गुहेमधील कचरा काढून स्वच्छ करण्यात आल्या. सदर मोहीम दिनांक 18 एप्रिल 2018 रोजी घेण्यात आली. वन विभाग ठाणे यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने किल्ल्यावर फलक लावण्यात आले. मोहिमेमध्ये मुरबाड व शहापूर तालुक्यातील मावळ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाईव्ह, मुरबाड.